मित्रांनो, जालना लोकसभेतील महत्त्वाचा एक मतदारसंघ म्हणजे बदनापूर. ज्या बदनापूरवरती शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख होती. पण कधीकाळी बालेकिल्ला असणारा शिवसेनेचा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला आणि गेली दोन टर्म इथनं भाजपचे आमदार आहे. तर ह्याच बदनापूर मतदारसंघामध्ये आत्ताला सध्याच्या घडीला काय राजकीय परिस्थिती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम. मित्रांनो, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या बदनापूरमध्ये 1990, 1995 आणि 1999 अशा तीन टर्म नारायण चव्हाणांनी इथे शिवसेनेचा भगवा फडकत ठेवला. पण पहिल्यांदा जेव्हा 2004 साली शिवसेनेचा इथं 7,000 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरविंद चव्हाणांनी पराभव केला, त्यानंतर 2009 साली पुन्हा एकदा संतोष सांबरे यांनी शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवला, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदामराव सदाशिवे यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 इलेक्शनमध्ये मोदी लाटेत नारायण कुचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बबलू चौधरींचा पराभव केला. सलग 2019 साली देखील परिस्थिती अशीच राहिली आणि नारायण कुचे यांनी बबलू चौधरींचा पराभव केला. असा हा मतदारसंघ. मित्रांनो, आत्ताच्या घडीला जर आपण राजकीय परिस्थिती ह्या मतदारसंघाची बघायला गेलं, नारायण कुचे यांना येणारी विधानसभा अवघड जाईल असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात. त्याच्यामागचं कारण हे की जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मनोज जारंगे पाटलांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्यामुळे भाजपविरोधी तयार झालेलं एक वातावरण, याचा फटका नारायण कुचे यांना बसेल असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात. हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांचा प्रभावशाली किंवा त्यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून देखील या मतदारसंघाची ओळख आहे. त्या जालना जिल्ह्यातनं, ज्या जालना लोकसभेतनं स्वतः रावसाहेब दानवे पराभूत झाले, ते नारायण कुचे यांच्या पाठीमागं कशाप्रकारे ताकद उभा करू शकतील, लोकसभेला ह्या मतदारसंघातून अपेक्षित लीड भाजपला मिळाली नाही, त्याविरुद्धच काँग्रेसलाच लीड ह्या मतदारसंघातनं मिळाली, नारायण कुचे यांच्यावरती विशेष राग हा मनोज जारंगे पाटलांचा आपल्याला दिसतो. संघातून शिवसेनेकडनं जे उमेदवारी मागताय किंवा जे तयारी करताय ते संतोष सांबरे, ज्यांनी 2009 साली ह्या मतदारसंघातनं शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं आणि गद्दारांना गाडूया आणि बदनापूरवरती भगवा फडकूया अशा प्रकारचं स्टेटमेंट तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या तोंडून ऐकलं असणार आहे. संतोष सांबरे देखील ह्या मतदारसंघावरती दावा ठोकू नये, पण 2014 त्यांचा पराभव झाला. परत संधी मिळेल का नाही, पण त्यांनी चांगल्या प्रकारची बांधणी ह्या मतदारसंघामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बबलू चौधरी या ठिकाणी तयारी करत आहे, म्हणजे बबलू चौधरींचा वनवास संपतो की नाही अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये, ज्यांनी 2009 साली मनसेकडनं निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मतं ह्या मतदारसंघातून घेतली. 2014 त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तीच परिस्थिती 2019 देखील झाली आणि बबलू चौधरी दुसऱ्या स्थानी राहिले. बबलू चौधरी गेल्या 5 वर्षामध्ये कायम जनतेत आहे. कोणा सामाजिक कार्यक्रम असेल, अशा सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली मोट चांगल्या प्रकारे ह्या मतदारसंघामध्ये बांधली अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर बबलू चौधरी यांनी शरद पवार गटासोबत राहणं पसंत केलं आणि जास्तीत जास्त ताकद त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये निर्माण केली. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ जरी शिवसेनेची ताकद या ठिकाणी असली आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात असला, तरी अशी दाट शक्यता आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल. तर मित्रांनो, नारायण कुचे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने उभं केलेलं आव्हान, त्यांना ही लढाई कितपत जड जाईल आणि बबलू चौधरी यांचा आमदारकीचा वनवास संपेल का, हे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आणि आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.